शिवसेनेचा वर्धापन दिन व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शिवसेनेच्या वतीने पाचोरा भडगाव तालुक्यातील 10वी 12वी व इतर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षस्थानी पाचोरा येथील राजीव गांधी टाउन हॉल सभागृहात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभचे यजुर्वेद महाजन सर, प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे साहेब, तहसीलदार कैलास चावडे साहेब व पाचोरा येथील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक व परिसराचे परिस प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंह राजपूत, संजय पाटील, दीपकसिंह राजपूत, उद्धव मराठे, नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल, भडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे, माजी नगराध्यक्ष सौ सुनीताताई पाटील, मंदाकिनीताई पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, पप्पू राजपूत, किशोर बारावरकर, बापू हटकर, अण्णा चौधरी, अनिल पाटील, अनिकेत दत्ता झडे, वैभव राजपूत, उपप्राचार्य प्राध्यापक शरद पाटील, अजय जयस्वाल, प्रवीण पाटील, खंडू सोनोने, राजेश पाटील, जितेंद्र पेंडारकर, दीपक पाटील, रवींद्र पाटील, जावेद शेख, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बघूया धेनूच्या कॅमेऱ्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाचोरा तहसीलदार कैलास चावडे साहेब यांनी काय सांगितलं. कदाचित तुमच्या मनात असाही प्रश्न निर्माण झाला असेल की इतके सगळे लोक करिअर आणि गायडन्सवर आपल्याला लेक्चर्स देत आहेत आणि एकेकाची सारखी भर पडते, हे व्हा ते व्हा, हे करा ते करा. तर मी थोडंसं तुम्हाला आधी हलकं फुलकं करतो, फार काय स्ट्रेस देणार नाही. काय की प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक स्पीड असतो. मग अशी सरांनी सांगितलं की काही लोक चौथी पाचवीला मुलांना सांगतात की लगेच एम पी एस सी द्यायचं. मी तर म्हणतो तो पालक फार चांगला आहे. मी असा एक माणूस पाहिला की जो माझ्याबरोबर ऑफिसर आहे आणि त्याने मला आनंदाची दिली काय की मित्र मला मुलगा झाला. अरे वा, चांगली गोष्ट, अभिनंदन. आणि मग 2-3 वर्षाने भेटला एक दिवस आणि मला वाटलं हॅलो मला एक दिवस अशांत भेटला आणि जरा काही होतं. म्हटलं काय बाबा का जास्त, त्याने सांगितलं की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून घरी जायचं बायकर लोकर बरोबर. म्हटलं काय केक वगैरे कापायचं आहे? म्हणजे कार्यक्रम काहीच नाही, फक्त वाढदिवस आहे घरी जायचं. मी कार्यक्रम करत नाही वाढदिवसाचा. तर म्हटलं का करत नाही? तर तो म्हटलं मी मुलाचा जन्म होण्याच्या आधीपासून ठरवलंय की याला आय एस करायचं आणि जोपर्यंत हा आय एस होणार नाही तोपर्यंत त्याचा वाढदिवस एक कापायचा. म्हणजे ज्यांना कुठलीही इन्क्वायरी न करता थेट फासावर लटकवलं पाहिजे अशा काही ते लोक असतात. म्हणजे स्वतःला जे काही जमत नाही ते आपल्या मुलांवर जे लादतात असे पालक आपल्या आसपास आहेत. म्हणून मुलांना जगू द्या, छानपैकी मस्त जगा, धुप्पा, आराम करा, भरपूर सारी आवाज पुस्तकं वाचा आणि मग ठरवा तुम्हाला काय करायचं असो. त्याच्यामुळे मी थोडंसं माझ्या संदर्भात बोलणार आहे आणि त्यानंतर त्याच्यातून तुम्हाला काही सापडतं का बघा. उगाच काहीतरी काल्पनिक सांगणार, हे करा ते करा, शिवाजी महाराजांसारखे व्हा, पंडित नेहरूंसारखे व्हा, याच्यासारखे व्हा, त्याच्यासारखे व्हा, तेंडुलकरसारखे व्हा, गावस्करसारखे व्हा, तर असं चालणार नाही. खरं तर आपण आपल्याच सारखे असतो. मी कैलास आहे तर कैलास सारखाच आहे, मी आपणसारखा होऊ शकत नाही. राजेंद्र सर हे महाजन सरांसारखे बनले होऊ शकत नाही. आपण सर्वजण एकमेवा द्वितीय आहोत, युनिक आहोत, त्याच्यामुळे आपण आपल्यासारखेच होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. तेव्हा आपण सुरुवात करूया की साधारणपणे आपल्या मुलांची अडचणी काय असतात. आत्तापर्यंत आपण पॉझिटिव्ह खूप बोललो, मी जाणीवपूर्वक निगेटिव्ह बोलणार. निगेटिव्ह या अर्थाने की तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतंय की खूप शिकावं, मोठं व्हावं, अधिकारी व्हावं, करिअर करावं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करावं अशी इच्छा आहे की नाही प्रत्येकाच्या मनात? आणि तुमचं वय जे आहे त्याला ते एक वर्डस्वर्थनी बहुधा असं म्हटलेलं आहे, एज ऑफ ड्रीम मॅन व्हिजन. म्हणजे कसलं? स्वप्नांचं ड्रीम मॅन व्हिजन, स्वप्नांचं जग आहे तुमचं. की तुमच्या पंखामध्ये बळ असतं, पंख शिवशिवत असतात, कधी एकदा जे गगन भरायला घेतो, नसा नसामधलं रक्त सळसळत असतं, आपण हे करू ते करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, असं करू तसं करू, डोळ्यामध्ये दुनियाभरची स्वप्न असतात. झोपेत सुद्धा तुम्ही हसत असतात. तुमच्या पालकांनी जर तुम्हाला झोपेत पाहिलं तर झोपेत सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हसू असतं. कुठलं तरी गोड स्वप्न तुम्ही पाहत असतात. एखादी मुलगी पर्यंतच्या राज्यात गेल्याचं स्वप्न पाहत असेल, एखादा मुलगा बॅट घेऊन पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्यांना आता स्वप्न पडत असेल. अशा प्रकारचे काही ना काही आपल्या स्वप्नाच्या जगात उत्थापनात होत असते. परंतु हे सगळं करत असताना मध्ये मध्ये आपण घाबरत असतो.
बावळत असतो, चाचरत असतो, आत्मविश्वास खचून जातो आणि मग अशा वेळेला एखादं लेक्चर ऐकलं की बरं वाटतं, घरी गेल्यानंतर असं वाटतं की नाही ह्याला आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहे, नाही तो माझ्यापेक्षा उंच आहे, नाही तो क्लास चांगला आहे, नाही मी पासोऱ्यात आहे, मुंबईला जर गेलं तर चांगलं होईल, पुण्याला जर गेलं तर चांगलं होईल, अशा एक ना दोन अनेक प्रकारच्या शंका, कुशंका, लघुशंका तुझ्या मनात थैमान घालत असतात आणि मग तुम्ही विचार करता की आपल्या जरी काही होणार नाही, आपण हे करू शकणार नाही, कारण आपण पुण्या मुंबईमध्ये राहत नाही, कारण आपले आईवडील क्लासवर नाही, आपले आईवडील साधे शेतकरी शिक्षक आहेत, मग आपण कसं होणार, असं एक ना दोन अनेक शत्रू तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात काल्पनिक आणि थैमान घालत असतात. अशा वेळी त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याचं टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आणि मग थांबणार आहे. पुन्हा कधीतरी इतर वेळी आपण तपशीलवार एखाद्या विषयावर किंवा स्पर्धा परीक्षेवर सरांबरोबर आणखी एक मरकड सर त्यांच्याबरोबर बोलूया. आज आपण आपल्या निगेटिव्हिटीवर मात कशी करायची, नकारात्मक विचारांवर कशी मात करायची याचा विचार सुरुवात करूया. आता बघा, पहिला विचार येत असतो आपल्या मनामध्ये तो म्हणजे सामान्यत्वाचा विचार. सामान्यत्वाचा विचार म्हणजे काय की आपण सामान्य कॉमन आहोत, किरकोळ आहोत. हा जो विचार येतो त्याला आमचा सामान्यत्वाचा विचार. हा काय फक्त तुमच्या रंगाच्याच बाबतीत होतो, पैशाच्याच बाबतीत होतो, क्लासच्याच बाबतीत होतो असं काही नाही. एकदा का हा विचार, हे भूत, हा व्हायरस जसा मोबाईलमध्ये व्हायरस शिरतो किंवा कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो आणि कम्प्युटर बंद पडतो, तसं आपल्या मनामध्ये देखील निरनिराळ्या प्रकारचे नकारात्मक विचाराचे व्हायरस घुसत असतात आणि हे व्हायरस एकदा गेले की आपली ती रॅम खाऊन टाकतात आणि आपली काय होते परफॉर्मन्स देत नाही आपण. मग आपण काय विचार करतो, माझा रंगच असा आहे, माझी उंची असेल, माझे आईवडील असे, मी पासवर्ड दुष्काळी भागातला, मला मार्क्सच कमी पडले, माझं विज्ञान नाही आहे, मी कॉमर्स आहे, मी आर्ट्स आहे, मी खेडेगावातून आलो आहे, मी आश्रम शाळेतला आहे, असे हे जे वेगवेगळे स्वरूप दिसतात पण याच्या सगळ्यांच्या मुळाशी विचार काय असतो, का मी कुठेतरी कमी आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे. ह्या कमी मनावर मात कशी करायची तर त्यातला पहिला विचार आहे की हा विचार आला कुठून, बरोबर की नाही, हा विचार आला कुठून याचा शोध घ्यायचा आणि मग तुमच्या लक्षात येईल हा विचार बाहेर कुठून आलेला नाहीये, तुमच्या तुम्ही सुरू केलेला आहे. जी गोष्ट आपण सुरू करू शकतो ती बंद कोण करू शकेल, कोण करू शकेल, आपण बंद करू शकतो. साधी गोष्ट आहे, आता मी बोलायला सुरुवात केली आणि तुम्ही जर दोन तीन वेळा टाळ्या वाजवल्या तर मला इतकी अक्कल पाहिजे की लोक कंटाळलेले आता बसलं पाहिजे, बरोबर की नाही. मग आता माईक सोडायचं काम तुम्ही येऊन हिसकावं अशा अपेक्षा आहे का, माझं मी ठेवून दिला पाहिजे, निघून गेलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून नकारात्मक विचाराची सुरुवात आपल्यापासून होते आणि जी सुरुवात आपल्यापासून होते ती बंद करण्याचं काम देखील आपण करू शकतो. आता याचं उदाहरण सांगतो, उदाहरणार्थ आता मी ज्या वेळेला आता काही मुलांकडे बघितलं तर त्यांच्या अंगात जीन पॅन्ट असते आणि ती समोरच्या बाजूला फाटलेली असते, पाहिली तुम्ही, तर सुरुवातीला मला असं वाटलं की खूप गरीब मुलगा आहे, खूप गरीब मुलगी आहे, ते म्हटलं विचार ताई तुझी पॅन्ट कशी फाटली गं भाई, तिनी काय काय अंगल ही फाटलेली नाही काय, फॅशन आहे असं आहे का, ही फॅशन जर आमच्या काळात असती तर मी भारतातला एक नंबरचा मॉडेल झालो असतो, कारण तुमची पॅन्ट कुठून फाटलेली होती, माझी मागून फाटलेली होती आणि नुसतीच फाटलेली नव्हती तिच्यावर गेटर वगैरे लावलेले होते आणि आता ती सुद्धा फॅशन आहे, म्हणजे पहिल्यांदा फाडलेली होती आता जास्त फाडलेली असते, अगदी फार म्हणजे असं वाटतं ती तिला तर पडले की काय. आताच मी काल परवा एका हिरोईनचा फोटो पाहिला तसेच होते आणि आलिया भट्टचा आणि त्याच्यानंतर आता पॅच पण आले त्याच्यावर. तर आमच्या वेळेला काय व्हायचं की आमची फार गरीबी म्हणजे 70s जे पालक आहेत त्यातला मी एक आहे, म्हणजे मी एक अजब नमुना आहे की मी स्पर्धा परीक्षेत वयाच्या 32 वर्ष त्याच्यात मी 10-12 वर्ष चांगली नोकरी केली. तर आम्ही ज्या वेळेला शाळेत असायचो तर वर्षभराला आम्हाला एक किंवा दोन पॅन्ट दिल्या जायच्या, तर तेवढ्या वर्षभर पुरवायचे आणि फाटल्या तर ती टेलरकडून जायचं शिवायचं, शिवून सुद्धा परत फाटली तर मग काय करायचं तर तिला गेटर लावायचं, गेटर असं पॅच लावायचं, त्याला मराठीत धिगळ म्हणतात, मराठीत काय म्हणतात धिगळ. आता काही शब्द इतके जुने झाले की तुमच्या पिढीला समजून सांगावं लागेल उखळ म्हणजे काय, धिगळ म्हणजे काय, बरोबर आहे की नाही, कारण तुमच्या आधुनी म्हणजे काय, आठवा म्हणजे काय हे माहीतच नाही तुम्हाला, कारण ते आता कालबाह्य झाले म्हणून धिगळ शब्द मुद्दाम वापरला आहे पॅच लावून. बरं, आमचा टेलर सुद्धा इतका दलिंदर छाप असायचा की जर निळी पॅन्ट असेल तर लाल रंगाचा धिगळ टेलर म्हणजे आणखी जोकर सारखं दिसतं, लाल पॅन्ट असेल तर पिवळ्या रंगाचा निळ्या रंगाचा लावून द्यायचा आणि मग ज्यावेळेला म्हणजे लोक सहसा कुठलाही माणूस याला भेटायचं असलं किंवा त्याला पाहायचं असलं तर माणूस कुठून पाहतो, समोरून पाहतो, पण आमची मागची बाजू सुद्धा अत्यंत आकर्षक असायची
याच कारणामुळे डिझाईन छान तयार झाले असते. म्हणून आता ही फॅशन आहे. आमच्या वेळेस जर असते तर मी मॉडेल नंबर एक असतो. तो चान्स तुम्ही घालवला की ज्यावेळेला आमच्याकडे होतं त्यावेळेला ती स्टाईल नव्हते. आता मात्र ती स्टाईल आहे. आता ते आमच्याकडे असो. आता याची गंमत काय की आपण पहिली गोष्ट अशी करायची नकारात्मक विचार मात करण्यासाठी. हा विचार आला कुठून? आपल्यातूनच आलेला आहे. आता घालवायचा कसा? तर ह्या पद्धतीचा प्रसंग आपल्या आधी अशा किती लोकांवर आलेला आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला पाहिलं आणि पुस्तकात जर डोकावलं तर तुमच्या लक्षात येईल की असे हजारो माणसं आहेत ज्यांनी जगाचा इतिहास बदललेला आहे. काय केलंय? जगाचा इतिहास बदलून टाकलेला आहे. जगाच्या इतिहासावर अशी छाप पाडलेली आहे की त्यांच्यावर कादंबऱ्या कथा हजारो लाखो माणसं लिहिली गेली तरी ती थांबली नाही. तुम्हाला एक माणूस सांगतो. पहिला माणूस आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचा फोटो आपण जर पाहिला स्वच्छ भारत अभियान वगैरे मध्ये बघतो कसा आहे त्यांचा फोटो. त्यांचा ड्रेस कसा आहे कोण सांगेल? कसा ड्रेस त्याचा कोण सांगेल शकेल का? त्यांच्या अंगावर कुठले कपडे आहे? जीन पॅन्ट आहे काय आहे? पॅन्ट आहे मग काय? धोती. ठीक आहे, म्हणजे गुडघ्यापर्यंत धोती आहे आणि वरच्या बाजूला एक उपरणं टाकलेले आपल्या खानदेशात जसे आपण उन्हामुळे उपरणं वापरतो असं उपरणं. आता हा जो माणूस आहे या माणसाचा जर पूर्ण विचार आयुष्याचा विचार केला आता महात्मा गांधींवर जगभरात कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आणि आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला समाजशास्त्र इतिहास स्वातंत्र्य लढा चळवळ ह्या अभ्यास पूर्ण करता येतो. या महात्मा गांधींना हे लहानपणी इतके दुबळे होते की त्यांना बॉडीगार्डची गरज पडायची आणि त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवापैकी एक जो माणूस आहे तो आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला होता. त्यांना रात्री इतकी भीती वाटायची की त्यांना घरी एकतर लहानपणी आईबाबांच्या जवळ झोपावं लागायचं एवढी भीती वाटायची. हा माणूस धड इंग्लिश बोलू शकत नव्हता आणि वकील झाल्यावर जेव्हा पहिली केस लढायला उभा राहिला तेव्हा त्याचे पाय लटलट कापत होते. माझे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे पुस्तकात त्यांनी बरेच प्रसंग सांगितले. असा हा माणूस जो स्वतःला घाबरतो बॉडीगार्ड वापरतो ज्याला इंग्रजी नीट येत नाही जो वकिली झाल्यावर वकील म्हणून चार शब्द कोर्टात उभा राहून बोलू शकत नाही असा माणूस ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळला गेला नाही त्या शेकडो देशांमध्ये राज्य असणाऱ्या इंग्रजांचं राज्य उलथून टाकतो. त्याने सांगितलं चले जाओ आणि सगळा देश उभा राहिला आणि इंग्रजांना सांगू लागला की चले जाओ. नाहीतर आपण जर चले जाऊ म्हटलं तर आपल्या दारातलं पुत्र सुद्धा आलं वस्तुस्थिती आहे त्याला चार वेळा खेचावं लागतं. आणि त्यांनी महात्मा गांधींनी सांगितलं चले जाओ सगळा देश जगा. या माणसाने जी क्रांती घडून आणली त्या माणसाकडे पाहिलं लक्षात येतं की या माणसाकडे कुठली गन नाही आहे रॉबिन हुड सारखी रॅम्बो सारखी कुठलंही असर नाही शस्त्र नाही तरी त्यांनी ही क्रांती करून दाखवली. त्याचं एकच कारण मनाचा प्रचंड निश्चय. मनाचा जर तुम्ही निश्चय केला तुकाराम महाराजांच्या अभंगातली गोळ आहे निश्चयचे बळ तुका म्हणे त्याची फळ. जर तुमचा निश्चय प्रचंड असेल तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही आणि जर तुमचा निश्चय असेल तर तुम्ही तुम्हाला सतावणाऱ्या ह्या नकारात्मक गोष्टींवर महापुरुषांनी कशी मात केली हे पाहायला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या प्रतिमेची पूजा केलेली. या शिवाजी महाराज कोण होते? त्यांचे वडील राजा होते आजोबा राजा होते असं काही आहे का? आपल्या देशामध्ये राजांचा इतिहास कसा आहे? राजा राजाचा मुलगा राजकुमार तो राजा त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजकुमार तो राजा. मग शिवाजी महाराजांचे वडील राजे होते का? ते एक साधे सरदार होते म्हणजे नोकर होते. दुसऱ्या एका राजाच्या दरबारात एक साधी नोकरी करणारे साधे सरदार. त्यांचा मुलगा हे स्वप्न पाहतो का पाहतो की आपल्या वडिलांचा त्यांच्या दरबारात अपमान होतोय राज्यातली जनता जी आहे ती दुःखी आहे. हा जो राजा आहे तो त्या जनतेच्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्या अन्याय दूर करू शकत नाही म्हणून त्यांनी राज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि हे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी काही रशिया फ्रान्सची मदत घेतली नाही घेतली किंवा कुठे काही कराटेचा क्लास लावला कुठून काही शस्त्र आयात केली काहीही नाही. ते बसले मनात विचार आला विचारला दिशा दिली चार मित्र गोळा केले प्रेम मित्र पण कसे त्यांच्याही अंगावर धड कपडे नाही खायचे हाल कांदा भाकरी खाणारे मावळे आणि हे सगळे लोक गोळा करून त्यांनी असं नाही सांगितलं सराव उठा लागत आदिलशहावर स्वारी करायला जायचं असं झालं असत काय झालं असत इथपर्यंत जाईपर्यंत हे पळूनच जाम झाले असते म्हणजे भाकरी खायला न मिळाल्यामुळेच गेले असते. त्यांनी विचार केला
आणि आधी तुमच्याकडे चांगला विचार असावा लागतो. तो विचार त्यांनी आधी स्वतः केला, आपल्या मित्रांना समजावून सांगितला, त्यांच्या घरी उतरवला, त्यांना सांगितलं बघा आपली आई बहीण पत्नी याची किती काय अवस्था आहे, आपल्या शेतांची काय अवस्था आहे, आपल्या घरांची काय अवस्था आहे, ही जर बदलायची असेल तर आपल्याला दुसऱ्याच्या घरी नोकरून चालणार नाही, तर आपल्या स्वतःचं राज्य निर्माण करावं लागेल. आणि एक नाही, दोन नाही, शेकडो माणसं त्यांनी जोडली. अशी माणसं जोडली की त्या काळात सरदारकी मिळवायला, सैनिक म्हणून नोकरी मिळवायला लोक अख्खा आयुष्य घालायचे. कशासाठी? तर नोकरी मिळेल, 4-6 महिने कुठेतरी स्वारीवर जाता येईल, तिकडनं आल्यानंतर थोडंफार पैसा मिळेल, त्याच्या जीवावर भाला मिळेल, तलवार मिळेल, दादागिरी करून आणखी बाकीच्या गुंड्या बिरगळता येईल, अशा प्रकारचा ट्रेंड त्यावेळेला होता. तो ट्रेंड बदलण्यासाठी त्यांनी लोकांना शिकवलं, लोकांच्या गळी उतरवलं की आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे आणि एक स्वराज्य निर्माण झालं. मित्रांनो, आपल्याला निगेटिव्ह विचारातून जर बाजूला पडायचं असेल तर अशा महापुरुषांची चरित्र वाचावं लागतं. मध्ये शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, कुठलाही पहा, तुम्ही पुराण काढा, शास्त्र काढा, आपले जे महापुरुष आहेत त्यांचं जर तुम्ही चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल की यापैकी कुठलाच महापुरुष हा काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला नव्हता, तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस होता. मात्र तो सामान्य माणूस अशा प्रकारे स्वतःच्या आयुष्यातल्या नकारात्मक विचारावर जर मात करू शकतो तर आपल्याला काय अडचण आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःचा विचार बदलायचा आहे आणि आजपासून ठरवायचं आहे की मला फॅशनच्या नावी लागायचं नाही, माझ्या अंगावर कसे कपडे, माझे आईवडील कसे याचा विचार करायचा नाही. उलट आपली जी गरिबी ती एक संधी आहे. मी स्वतः 4th-5th झाल्यावर एका खेड्यात, जिथे खेड्यामध्ये माझे वडील आणि आई होते, 4th-5th झाल्यावर शाळा नव्हती गावाकडे, तर 5वीपासून तरी आजपर्यंत घराच्या बाहेर यायचा. म्हणजे 5वीला नाशिकला, 6वीला मुंबईला, 7वीला संगमनेरला, 8वीला आणखी कुठेतरी, असं दरवर्षी शाळा बंद होती. एखाद्या नातेवाईकाकडे 1 वर्ष राहायचं, दुसऱ्याकडे 1 वर्ष, कधी हॉस्टेलला, असं राहतं. याच्यामुळे 10वी जेव्हा मी झालो तेव्हा मी जे अनुभव घेतले वेगवेगळ्या लोकांचे, त्यांच्या भाषा, त्यांची परिस्थिती, त्यांचे स्वभाव, ह्यांचं जे वाचन केलं, ती संधी मिळाली, ती तुमच्यासारख्या कुठल्याही आईवडिलांच्या पंखात असणाऱ्या मुलांना मिळू शकत नाही. म्हणून ती मुलं नेहमी बाहेर असतात, ती बिंदास्त होतात, त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि ते जगाशी दोन हात करायला तयार असतात. त्या तुलनेने जी मुलं नेहमी आईवडिलांच्या पंखात असतात, 12वीलाही घरी, ग्रॅज्युएशनला घरी, बाहेर जायचं नाही, आईवडिलांनी सगळं आणून द्यायचं, ते ज्यावेळेला बाहेर एकाकी जातात तेव्हा ते मुळमुळ रडायला लागतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपण जगाशी मिळून घेण्यात कुठेतरी कमी पडतो. म्हणून आपली जी निगेटिव्हिटी आहे तिला आपल्याला पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतरित करायचं आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट चॅलेंज म्हणून घ्यायची. आज जो मुलगा इथे आला होता ज्याला हात नव्हते, त्याच्यापेक्षा तुमची परिस्थिती वाईट आहे. मग जर तो एखादी गोष्ट करू शकतो तर आपण काय करू शकत नाही. तुम्ही नेहमी हा विचार केला पाहिजे. मी 5वीला नाशिकला होतो तेव्हा माझे मामा टेलर होते, त्या टेलर मामांकडे मी काजे आणि ओरलॉक करायचो. म्हणजे आता जे काजे करतात त्यावेळेला काजेचं मशीन नव्हतं, कात्रीनं कापून ते काजे शिवावं लागायचे, ते मी तेव्हा शिकलो इयत्ता 5वीला असताना. म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी 1 तास आणि शाळेतून आल्यावर 2 तास, असं रोज 3 तास मी काम करायचो. त्या कामांना माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की आता कुणी पैसे दिले नाही तरी मी माझा शिक्षणाचा खर्च करू शकतो. मी 6वीला मुंबईला गेलो आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो अंधेरीला, आई वडिलांपासून दूर म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये, आजूबाजूला गटारी वाहत आहे, 2-3 मजल्याची शाळा आहे, पहिल्या मजल्यावर मराठी मीडियम, खालच्या तळमजल्यावर उर्दू मीडियम, दुसऱ्या मजल्यावर हिंदी मीडियम आणि सगळ्याचा ड्रेस सारखाच होता, निळा शर्ट आणि डार्क निळी पॅन्ट. तर मी पहिले 4-5 दिवस तर उर्दूच्या शाळेत जाऊन बसत होतो कारण मला कळत होतं, खेड्यातून गेलेलो बावडलेला होतो. तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे जात जरा विचित्र आहे, वेगळं कळपात पोचलंय. मग त्यांनी मला विचारल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा मराठी मीडियमचा मुलगा आहे, मला वर दिले. पण तेवढ्या दिवसात माझे काही मित्र होऊन गेले, त्याच्यामुळे मला उर्दू चांगली समजली, उर्दू चांगली बोलू शकतो, चांगली समजू शकतो. ह्याचे कारण ते आहे की लहानपणीच मला त्या उर्दू विषयाची परिचय आणि मग तिथं राहिल्याचा परिणाम असा झाला की माझी हिंदी पण सुधारली आणि इंग्रजी पण यायला लागली. कारण आमची झोपडपट्टी जिथं होती तो सगळा ख्रिश्चन बहुल एरिया होता आणि तिथे इंग्रजी बोलली जायची. ते तात्पर्य सांगायचं काय की तुमच्या आयुष्यात जे जे काही येतं ते तुम्ही चॅलेंज म्हणून घेतलं पाहिजे, अडचण म्हणून नाही घेतली पाहिजे. अजून एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो. तुम्हाला अमिताभ बच्चन माहीत आहे? आता हा प्रश्न विचारलं चुकीचं आहे, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आता मला ते झटपट सांगायचं आहे, मजेमजाने सांगा. अमिताभच्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आवडतात? तर पहिली गोष्ट काय सांगा,
त्याची नजरेत भरणारी गोष्ट काय, अमिताभ बच्चनची इतरांपेक्षा वेगळी असलेली गोष्ट काय सांगा, काय सांगा, बिंदा सांगा, चुकलं तरी चुकलं, त्याचा आवाज कसा वाटतो, त्याचा आवाज भारदस्त आहे ना, म्हणजे अमिताभ बच्चनचा नुसता आवाज जरी पडद्यावर ऐकला आपण, लगान पिक्चर पाहिला मी सगळ्यांनी, लगानमध्ये अमिताभ बच्चनचा आवाज आहे मागे, त्या आवाजामुळं एक वेगळी लय, एक वेगळा भारदस्तपणा जाणत असतो, तर अमिताभ बच्चनचा आवाज सगळ्यांना आवडतो, एकदम भारदस्त जबरदस्त आवाज. दुसरी गोष्ट त्याची उंची, आणि तिसरी गोष्ट तो ज्या नजरेने पाहतो, लुक्स, ज्याला कॅमेऱ्याच्या भाषेत किंवा चित्रपटाच्या भाषेत त्याला लुक्स म्हणतात, कोणाचे लुक्स कसे ते त्याच्यावर लोक विदा होत असतात. तर या बच्चनच्या तीन गोष्टी होत्या, एक त्याची उंची, या अप्पा साहेबांकडे पण आहे अमिताभ बच्चन सारखी उंची, दुसरी गोष्ट आवाज, आणि तिसरी गोष्ट त्याचे लुक्स. आता गंमत सांगतो, ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, 70s अमिताभ बच्चनचे चित्रपट यायला सुरुवात, त्याच्या आधी आपल्या हिंदीमध्ये जे सुपरस्टार लोक होते, म्हणजे गाजलेले अभिनेते ॲक्टर्स, ते कोण होते माहिती आहे, दिलीप कुमार. तुम्ही नाव तर ऐकलं असेल, सर्च करा यूट्यूबवर, दिलीप कुमार हे मोठे स्टार होते, एक जमाना होता त्यांचा. मग दिलीप कुमार नंतर आले राजेंद्र कपूर, राजेंद्र कुमार, सुनील दत्त, धर्मेंद्र, ह्यांनी एक काळ गाजवला, शम्मी कपूर, राज कपूर, आणि मग या काळामध्ये आपल्या हिंदी चित्रपटामध्ये एक ट्रेंड सेट झाला. हे शब्द तर माहिती आहे तुम्हाला, ट्रेंड सेट, जसं काय आता आता आपण साडी घालत नाही, आता आपण जीन्स घालतो, कारण ट्रेंड कसला आहे, जीन्सचा आहे, बरोबर, किंवा हाय हिल्स वापरतो, किंवा मुलं लेदर शूज वापरतात, किंवा लो वेस्ट वापरतात वगैरे, हे ट्रेंड आहे. त्यावेळी चित्रपटाचा ट्रेंड असा होता की हिरो हा फार जास्त उंच नसला पाहिजे, आलं का लक्षात, 5-5.5 feet एवढंच हिरो पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही, दाडामाडासारखा हिरो चालणार नाही, आवाज त्याचा व्यवस्थित पाहिजे, फिल्टर पाहिजे, जाडा भरडा आवाज नको आहे, आणि लुक त्याचे सुंदर पाहिजे, त्याचे डोळे मोहक पाहिजे वगैरे वगैरे. अमिताभ जेव्हा चित्रपटात काम मागायला गेला, तेव्हा त्याला असं सांगितलं की तुझ्यामध्ये हिरो होण्यासारखं काही पण नाही, एकतर तो दाडामाडासारखा उंच आहे, तुझ्या उंचीची हिरोईन मिळणार नाही, आणि ते मिसमॅच दिसेल, मग आम्ही कसं काय पिक्चर करायचं, गाणं कसं काय शूटिंग करायचं, म्हणून त्याला सांगितलं की तुझी उंची बरोबर नाही, त्यामुळे तो हिरो होणार नाही. काही लोकांनी सांगितलं की तुझा आवाज एकदम वगैरे असा आहे, असा चालणार नाही, त्याला मंजूळ आवाज पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की तुझे डोळ्यामध्ये फॉल्ट आहे. अमिताभ बच्चनचे जर डोळे जर नीट पाहिले तुम्ही, तर त्याचे दोन बुबळं असे सेटल नाही आहे आपल्यासारखे, एका डाव्या बाजूचा डोळा आहे, त्याचं बुबळं बाजूला सरकलं, हे तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो. आणि त्याचे डोळे, त्याची उंची आणि त्याचा आवाज, या तीन गोष्टीमुळे त्याला हिरो म्हणून घ्यायचं 2-3-4-5 डायरेक्टर लोकांनी नाकारलं. शिवाय तो एका चांगल्या घरातून होता, त्याचे वडील कवी होते, बरोबर, त्या काळचे इंदिरा गांधींचे चांगले संबंध त्यांचे, म्हणजे खूप हायफाय सोसायटीतून अमिताभ बच्चन आले होते. मग विचार करा, एका हायफाय सोसायटीतून आलेला माणूस, ज्याला उंचीमुळे नाकारलं, आवाजामुळे नाकारलं, लुक्समुळे नाकारलं, त्याने काय ठरवलं की आपली ही जी उणीव आहे, आपली ही जी नकारात्मकता आहे, ह्या नकारात्मकतेला सकारात्मक करायचं, आणि मग त्याचा जंजीर चित्रपट आला, आणि त्या चित्रपटामध्ये त्याचं चालणं, त्याची उंची, त्याचे डायलॉग फेकणं, त्याचे नजर, हे इतके फेमस झालं की तो चित्रपट सिरियल जोडी झाला आणि या देशाला एक सुपरस्टार झाला. यासाठी खरं तर आपण विचार केला पाहिजे की जे नकारात्मक आहे ह्याच्यामुळं तुला काही भेटणारच नाही, ते सगळ्या गोष्टी त्यांनी सकारात्मक करून दाखवल्या, ही जादू आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची. हे कोणी त्याला बाहेरून केलं का, त्यांनी स्वतःहून केलं. तुम्हाला सुद्धा हेच करायचं, लक्षात ठेवा, तुम्ही सगळी खेड्यातली आणि ग्रामीण भागातली मुलं आहात, आणि ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये संस्कृतींचा जन्म झालेला आहे, फॅशनचा नाही. जगातल्या म्हणून ज्या ज्या काही संस्कृती आहेत, ज्याचा अभ्यास आपण करतो, ग्रीकची संस्कृती असेल, बॅबिलोनियाची संस्कृती असेल, युरोपची संस्कृती असेल, भारताची संस्कृती असेल, चायनाची संस्कृती असेल, हजारो वर्ष टिकलेल्या या संस्कृती आहे, आज देखील आहे. मग इजिप्तचे पिरॅमिड असतील, की बुद्धाच्या लेणी असतील, की चायनाचा तो कन्फ्युशियसचं तत्वज्ञान असेल, हे सगळं हजारो वर्ष टिकलेलं आहे, कारण ही संस्कृती आहे. संस्कृती हजारो वर्ष टिकत असते, फॅशन मात्र सकाळची फॅशन संध्याकाळी जुनी होते. अमिताभचा बेल बॉटम गेला, नंतर नॅरो पॅन्ट आली सलमान खानची, ती पण गेली, आता लोवेस्ट आली, उद्या कदाचित पॅन्टही राहते की नाही देव जाणे, काही का असेल, पण फॅशन बदलत असतं, फॅशन्स आर चेंजिंग, संस्कृती कधी बदलत नाही. तुम्ही फॅशनच्या जगातल्या लोक नाही आहात,
तुम्ही कुठले लोक आहात? संस्कृतीच्या जगातले लोक आहात. तुम्हाला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि ही परंपरा कधी फेल जाणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की आपण ग्रामीण भागातल्या नद्यांचं पाणी पिलेली माणसं आहोत, मातीशी नाळ असलेली माणसं आहोत. आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला जीन्स नसली तरी आपण साधी पॅन्ट घालून पेपर लिहू शकतो. आपल्याला चप्पल दिसत वुडलँडची नाही मिळाली, नायकेची नाही मिळाली, जी भेटत ती दोन वेगवेगळ्या भेटल्या तरी जाऊ. आपल्याला फक्त चटके बसवले पाहिजे एवढं आपलं मन. म्हणून तुम्ही सर्वजण ज्या परिक्षेत्रातून आलेले आहात तो सगळा परिक्षेत्र तुमच्या मागे उभा आहे आणि ती तुमची कमजोरी नसून ती तुमची स्ट्रेंथ आहे. जसं आमचं उदाहरण तुम्हाला सांगितलं किंवा एकलव्याचं आपण उदाहरण जर पाहिलं तर जंगलात राहणारा भिल्लाचा मुलगा गुरु मिळत नाही म्हणून गुरुचा पुतळा त्याने तयार केला आणि जगातला एक नंबरचा धनुर्धर झाला. म्हणून सांगतो मित्र, आपले जे कचरे साहेब बसलेले हे पाथर्डी नावाचं गावचं आहे, ते गाव देखील असंच दुष्काळी आहे. त्यांचे आईवडील शेतकरी आहेत आणि शेतकरी असून देखील क्लास वन ऑफिसर आहेत आणि पहिल्या दुसऱ्या ॲक्टमध्येच त्यांनी यश मिळवलेलं ही विशेष बाब आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य की तुमच्या अवतीभोवती इतकी सारी उदाहरणं आहेत, त्यांच्याकडे जर पाहिलं तर लक्षात येईल की तुम्ही कशा दिसता अजिबात महत्त्वाचं नाही. आईवडील काय करतात मुळीच महत्त्वाचं नाही. कपडे कसे आहेत अजिबात महत्त्वाचं नाही. तुम्ही काय विचार करता हे महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही विचार करू शकता तर तुम्ही काही पण करू शकता. एक शायर असं म्हणतो की तुम्ही हिरे की चमक है, तुम्ही हिरे की चमक है तो अंधेरे में मिलो, धूप में तो काच के टुकड़े भी चमक जाते हैं. तुम्ही तुमच्या जर चमक असेल तर स्वतःला सांगा दिसलं बावळट तरी काही हरकत नाही. वेश बळकट असला तरी चाला, कवटी मात्र बळकट असली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या कवटीवर काम करा, मेंदूवर काम करा की लोक म्हटले पाहिजे. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की दीड दमडीची पैसा आपली किंमत कशी ठरवतो, ठरवत असेल. पण ह्या जगात असे पण नगिने आहे की जे इतकं सुंदर काम करतात. म्हणजे एखादा बिर्याणी बनवणारं दुकान असेल तर दुनियाभरचे लोक तिथं रांगा लावतात. तिथं हा इशू नाही करत की हा चला दीड दमडीचा बिर्याणीवाला माझी किंमत करतो. लोक उभे राहतात तिथे, करोडपती लोक सुद्धा उभे राहतात. का? कारण त्याच्या हाताला जी चव आहे, त्याच्याकडे जे स्किल आहे आणि तो पण इतक्या धुंदीत जगतो. हे हो पैशाची गरज नाही, पैशाचा माझा काय नाही, लाईन लावायची. आमच्या संगमनेरला एक समनापूर नाका आहे, तिथे वडापाव विकणारा एक माणूस आहे. रोज संध्याकाळी 10-20 किलोमीटरवरून लोक गाडीने तिथे येतात आणि त्याच्यापुढे वडापावची लाईन लावतात. त्याचं फाटकं तुटकं दुकान आहे आणि तो असा रुबावात वडे तळत असतो. आणि जर कोणी म्हटलं अरे मी जरा साहेब आहे माझं लवकर द्यायचं, साहेब इथं आपणच साहेब आहे बघताय, चला लाईन लावा. तात्पर्य काय? तुमच्याकडे तुम्ही काय काम करता महत्त्वाचं नाही. तुम्ही झाडू जरी मारायचं काम करत असाल तरी अजिबात वाईट वाटायचं कारण नाही. फक्त एक लक्षात ठेवा, झाडू असा मारायचा की आपल्यासारखा झाडू मारण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराला अवतार घ्यावा लागला पाहिजे. काम जे कराल ते काम्य हुनर होना चाहिए. कामात काय असलं पाहिजे? हुनर म्हणजे कौशल्य. असं कौशल्य पाहिजे की तसा एकलव्याने द्रोणाचार्य गुरु त्यांचे इतके सारे भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, युधिष्ठिर, कौरव सगळे शिष्य एकापेक्षा एक तरवे शिष्य ते घेऊन जंगलात चालले आणि त्यांचं पुत्र पुढे भुगत चाललं होतं. त्यावेळेला या एकलव्यानं एकामागून एक बाण मारले, फक्त कुत्र्याच्या तोंडावर बाण मारले की कुत्र्याचं तोंड बंद होते. सांगायचं तात्पर्य काय? कौशल्य काय? काम कुठलं करता अजिबात महत्त्वाचं नाही, पण ते काम इतक्या तन्मयतेने करा, इतक्या सौंदर्याने भरून करा, इतक्या कौशल्याने करा की त्या कामासाठी लोक थांबले पाहिजे आणि विचार केला पाहिजे हा काय सुंदर आहे, काय सौंदर्य. म्हणून कविता लिहिणारे अनेक आहेत पण ज्ञानेश्वरांसारखं पसायचं लिहिणारे एकच ज्ञानेश्वर आहे. हे जो म्हणतो आता विश्वात्मके देव आहे, विश्वातल्या देवांना आवाहन करतो आणि काय सांगतो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातो. तर ज्ञानेश्वरांचा किस्सा काय तो सांगतो आणि मी थांबतो. तुम्हाला ज्ञानेश्वरांची गोष्ट माहीत असेल की संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड यांना गावाच्या बाहेर हाकलून दिलं होतं, माहीत आहे तुम्हाला? माहीत आहे, ठीक आहे. माहीत नसेल तरी थोडक्यात सांगतो की त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं होतं, म्हणजे मरण पत्करलं होतं. त्यांचे वडील संन्यासी होते. एकदा माणसाने संन्यास स्वीकारला की त्याला परत आपल्या घरी येता येत नाही. तरी पण त्यांचे वडील परत आले. परत आल्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला. म्हणून गावाने सांगितलं की तुम्ही आता आत्महत्या करा, कारण तुम्ही चूक केली. त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर देखील त्या मुलांना भीक मागायला लावली, गावाच्या बाहेर पाठवून दिलं. ते दिवसभर काहीतरी यायचे, भिक्षा मागायचे आणि आपल्या कुपीत जाऊन राहायचे. असं जीवन ज्ञानेश्वरचं.
ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई, ही गोष्ट शेवटची सांगताना ठाव. ज्ञानेश्वरांकडे कपडे होते, एकच पंचा होता अंगाला गुंडाळण्याचा, कारण आई वडील नाही, गावाच्या बाहेर टाकलेले, त्यामुळे कपडे असण्याचा काय प्रश्नच नाही. कारण अन्न जर भीक मागून खातोय, भिक्षा मागून खातोय, तर विषयच नाही. आणि मग ज्ञानेश्वर हे अतिशय संवेदनशील होते, कवी मनाचे होते, प्रतिभावान होते, अलौकिक बुद्धिमत्तेचे होते. ज्ञानेश्वर काय करायचे, ते कपडे कधीतरी धुवावते लागतील ना, म्हणून आपली लहान बहीण आहे मुक्ताबाई, तिच्यासमोर संकोच वाटू नये म्हणून सगळे भावंड झोपले की ज्ञानेश्वर रात्री पहाटेला उठायचे, अंधारामध्ये स्वतः ते कपडे काढायचे, धुवायचे आणि वाळत घालायचे. पहाटेपर्यंत, सकाळी तांबडं उठेपर्यंत, जोपर्यंत बहीण भाऊ जागे होत नाही तोपर्यंत कुडकुडत ते लपून उभे राहायचे. ते उठायला लागले की तो जसा अर्धा अर्धा मुर्दा जो वाळलेला कपडा आहे तो आपल्या अंगाला गुंडाळायचा झोपून. मराठी भाषा, तुमची आमची मराठी भाषा, ही मराठी भाषा जेव्हा जन्माला आली तेव्हा तिच्यात तयार झालेले जे सुरुवातीचे पहिले एक दोन मोठे ग्रंथ आहेत, त्यातला ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्या माणसाने मराठी भाषेच्या उगमस्थानाजवळच त्या भाषेला प्रचंड समृद्ध करेल असं साहित्य निर्माण केलं, ज्ञानेश्वरी निर्माण केली. ज्या माणसानं हिंदू धर्मशास्त्रातलं सर्वोच्च तत्वज्ञान गीता मराठीच्या रूपाने तुमच्या आमच्यासाठी खुली करून दिली, ज्या माणसानं पसायदानासारखं अमोघ काव्य लिहिलं, ज्या माणसानं वारकरी संप्रदायाला इतकी मोठी देणगी दिली, त्या माणसाला आपण काय दिलं, भिक्षा दिली, विटंबना दिली, हाकलून दिलं आणि लाज राखण्यासाठी आवश्यक असलेला एक दोन चार फुटाचा कपडा देखील ज्या माणसाला नग्न होऊन चोरा भांट्यासारखा वाळून जीवन कंठावं लागलं, त्या माणसानं या देशातल्या लोकांना शिव्या द्यायला पाहिजे, शिव्याचा ग्रंथ लिहायला पाहिजे होता. परंतु तसं न लिहिता त्यांनी काय लिहिलं, जोजे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ज्याला जे जे पाहिजे, वांछील म्हणजे काय, इच्छा करणे, ज्याला जी जी इच्छा असेल ते ते भेटलं पाहिजे, हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आणि गंमत बघा, त्यांनी कुठल्याही परमेश्वराचं नाव घेतलं नाही, खुदा म्हटलं नाही, गॉड म्हटलं नाही, काय म्हटलंय, विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वातले जेवढे काही देव असेल सगळ्यांना प्रार्थना करून टाकली, धर्म भेद नाही, जाती भेद नाही, काही नाही, सगळ्यांना प्रार्थना करून टाकली, ज्याला जे जे पाहिजे ते ते भेटो. कारण जे जे पाहिजे ते न भेटल्यामुळं काय होतं ते दुःख मला माहीत आहे. म्हणून ज्यांनी भोगलेलं आहे त्यांनी जर असं म्हटलं ज्याला जे जे पाहिजे ते भेटो, त्याचा अभंग होतो, त्याची ओबी होते. तुम्ही आम्ही म्हटलं तर त्याचं राजकारण होतं. मी जर म्हटलो की नाही यार सगळ्यांना सगळं भेटो, तर याला काही अर्थ नाही, कारण मी स्वतः काही त्याग केलेला नाही, मी स्वतः मागत असतो, मीच भिकारी आहे, मी लोकांना सांगतो तुम्हालाही भेटो. म्हणजे जो लुकडा म्हणत त्याने म्हणतात जा रे तुला मारलं असतं तर आज माझा मूड नाही, बरोबर की नाही. म्हणजे तुमच्यासमोर दारासिंग आलेला आहे, सलमान आलेला आहे आणि तुम्ही आणायचं तुला सोडून दिलं सर आज मूड नाही माझं, असं नाही चालत. हे योगदान पाहिजे. आणि ह्या सगळ्या लोकांची चरित्र जर वाचली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लोकांनी पराकोटीच्या नकारात्मक विचारांवर सहजपणे मात केलेली आहे. आणि ती मात करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे विचार. त्यांनी कुठलंही ट्रेनिंग घेतलं नाही, कुठला क्लास लावला नाही, कुठला व्याख्याता बोलवला नाही, त्यांनी ठाईचं वैसोनी करा एक चित्त, स्वतःच शांतपणे बसले. तुका म्हणे असाध्य ते साध्य करी ती साय असं, कारण अभ्यास तुका म्हणे. जे असाध्य आहे म्हणजे इम्पॉसिबल आहे ते साध्य होऊ शकतं, पॉसिबल होऊ शकतं, कधी होऊ शकतं, अभ्यास असेल तर. आणि अभ्यास म्हणजे काय, कलामांचं एक वाक्य, जे झोपेत पडतात त्यांना स्वप्न म्हणत नाही, जी झोपेत पडतात त्यांना स्वप्न म्हणत नाही, जी झोप उडून टाकतात त्यांना स्वप्न म्हणतात. तुम्हाला असं स्वप्न पाहायचं की जे झोप उडून टाकतात. स्वामी विवेकानंदांना विचारलं की जगात यशस्वी होण्याचा फॉर्म्युला काय, स्वामी विवेकानंद म्हटले एकच फॉर्म्युला आहे, जे व्हायचं ते होऊन जा. ज्या क्षणी तुम्ही ठरवतात की मला हे व्हायचं आहे त्या क्षणी तुम्ही झाले आहे असं समजून वागायला सुरुवात करा. आणि जोपर्यंत ते अचीव होत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्नही गोड लागलं नाही पाहिजे, झोपही गोड लागले नाही पाहिजे, कपडेही गोड लागले नाही पाहिजे, चित्रपट गोड लागले नाही पाहिजे, सगळ्यातला रस निघून गेला पाहिजे, फक्त एकच रस, एकच ध्यान, एकच. जसा अर्जुनाला डोळा दिसत होता, मी तर म्हणतो तुम्हाला डोळा आहे, डोळ्याचं बुबुळ दिसलं पाहिजे का, त्याचाच छेद घ्यायचा आहे. बस तेवढा एकच विचार, दुसरा कुठलाही विचार नाही. त्या एकाच विचाराने झपाटून जा, याच्यापेक्षा यशाचा कुठलाच मंत्र नाही. बाकी बहाणे सांगायचे नाही, बाटेगिरी करायची नाही, मूड नाही, हे नाही, ते नाही, पेनच खराब होता, हेच वेळेत पोचलं नाही, फॉर्मच भरला नाही, जागाच कमी निघाली, अजिबात नाही. जे करायचं त्याच्या मागं असे लागा हात देऊ की ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि हाच यशाचा फॉर्म्युला, याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. वेळ खूप झालेला आहे.
पुन्हा आपण एखाद्या विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने बोलू. आज आपण भरपूर बोललो आहोत आणि खरं तर तुमच्यावर एवढं बॉम्बार्डिंग झालेलं आहे. एक शायर असं म्हणतो, जाऊ जिथे जिथे उपदेशितो आम्हा कोणीतरी, जाऊ जिथे जिथे उपदेशितो आम्हा कोणीतरी, सगळीकडेच कीर्तन सगळीकडेच ज्ञानेश्वरी. काळजी आमच्या हिताची एवढी वाहू नका, जाऊ भले नरकात तिथे तरी येऊ नका. त्यामुळे असं काही तुम्हाला जास्त बॉम्बार्डिंग करणार नाही, म्हणजे नाही का, आणि आरामात जगा काही हे नाही. फक्त आणि भरपूर वेळ घ्या तुमचं करिअर निवडायला, अजिबात घाई करू नका, आरामात निवडा. तुम्ही राजासारखे का, तुम्ही राजा म्हणून जन्माला आलेले आहे. आपण सगळेजण अमृताचे पुत्र आहोत, म्हणजे आपण जन्माला आलो परमेश्वराचे अंश आहोत, म्हणजे आपण किती महान आहोत. आपण महानच आहोत, निःसंशयपणे महान आहोत. टेक युअर टाईम, चूज युअर करिअर, आणि मग एकदा मागे लागले की मग बाकी दुसरं काही करायचं. एवढाच करिअरचा मंत्र आहे जो मी स्वतः अंगीकारला, तुम्ही पण अंगीकारा. याच्यावर मी थांबतो, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. संपादक संदीप महाजन यांच्यासोबत, CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील.